यूनिट 1 ने प्रतापनगर परिसर में बड़ी कार्रवाई करते हुए देसी कट्टा सहित एक आरोपी को गिरफ्तार किया है। क्राइम ब्रांच यूनिट 1 ने प्रतापनगर पुलिस थाना क्षेत्र के टेलीकॉम नगर परिसर में कार्रवाई करते हुए देसी कट्टा के साथ आरोपी हिमांशु चंद्रकार को गिरफ्तार किया है। हिमांशु रिकॉर्ड गुनेगार है, इसके पहले भी इस पर 8 मामले दर्ज है। हिमांशु को नागपुर पुलिस तलाश कर रही थी। हिमांशु की जानकारी मिलते ही जाल बिछाकर उसे गिरफ्तार किया गया। आरोपी के पास से देसी कट्टा, चाकू, मोबाइल और एक बैग, ऐसा कुल 16,400 रुपए का माल जब्त किया गया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट। पुलिस ने राणा प्रताप नगर एक अपराध क्रमांक 406/23 कलम 354 506 ब प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्यात आरोपी होता हिमांशु रविशंकर चंद्रकार, राणा गजानन नगर पुरुषन आरपी नगर हद्दीमध्ये हरायचा। हा रेकॉर्डवरचा हिस्टर गुन्हेगार आहे आणि याच्यावर यापूर्वी पण जवळपास 8 गुन्हे दाखल होते। गुन्ह्याचं गांभीर्य पाहून आमच्या पथकाने ताबडतोब त्याचा शोध सुरू केला। सुरुवातीला आम्हाला तांत्रिक विश्लेषण केलं असता तो रायपूर, राजस्थान व ओडिशा इथं पळून गेल्याचं आम्हाला माहिती पडली। परत आम्ही त्यावर विश्लेषण केलं असता 2 दिवसापूर्वी तो परत नागपूरात आल्याची आम्हाला माहिती पडली। त्यानुसार आम्ही सापळापासून त्यास आज ताब्यात घेतलं। त्याच ताब्यात घेतलं असता त्याच्यावर बॅग होती, त्या बॅगची आम्ही झडती घेतली असता त्यात आम्हाला एक देशी कट्टा आणि एक धारदार शस्त्र असं मिळून आलेलं आहे। त्याच ताब्यात घेतलेलं आहे व पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे।